गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आहे. तर दिवसाची सुरुवात सकाळच्या चहाने झालेली आहे आणि माझा चेहरा तुम्ही बघू शकता जो जागरणामुळे असा झालेला आहे. काल प्रिनेशला खूप जास्त रात्री ताप आला आणि त्यामुळे ना आम्ही जागरण थोडं केलं, त्याला पट्ट्या वगैरे लावून, आणि आत्ता त्याचा ताप बऱ्या प्रकारे कमी झालेला आहे. आता तो आहे आतमध्ये झोपलाय. तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया. आज मी करणार आहे वालपापडीची भाजी. वालपापडी म्हणजे फरसबीची भाजी. बरं, मी डायरेक्टच तुम्हाला दाखवते कसं करतात ती. हां, आणि लाईट पण गेली आहे आमची. त्यानंतर आज दिवसभरात काय काय होतं हे तुम्हाला कळेलच. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. इथे मी माझ्या सुपर फास्ट हाताने भाजी कापते. तुम्ही कापू शकता का? 2 चमचे पॅनमध्ये तेल घालते मी. तेल बऱ्यापैकी गरम झालं की मोहरी, 1/2 चमचा हिंग घालायचं आहे आणि सॉटे करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो, 1 कांदा आणि 1 टोमॅटो घातला आहे मी. आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकजीव करायचा आहे. इथे मी घातले 1 चमचा धडे पूड, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. आता आपल्याला हे सर्व एकजीव करायचं आहे. बरं, आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. तुमचा जर मसाला जळत असेल तर तुम्ही एक बर्फ घाला, जेणेकरून तुमचा मसाला जळणार नाही. ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. आता हे सर्व आपल्याला एकजीव करायचं आहे. इथे मी भाजी घातली आहे. ही भाजी मी धुतली आहे आणि त्यानंतर घातली आहे. आता यात मी मीठ घालते आहे. मीठ चवीनुसार घाला आणि हे एकजीव करायचं आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा गरम मसाला. आता आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे. थोड्या थोड्या मिनटाने बघायची आहे ही शिजली आहे का. आणि येस, ही भाजी तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, माझी भाजी झाली आहे आणि माझ्या कपाळाकडे बघून मी खूप खराब दिसते, माहिती आहे. ते काय झालं ना की माझ्या मी जेव्हा मोहरी तडतडायला टाकली तेव्हा ती ते डोळ्याला लागली आणि ते पुसत असताना कदाचित टिकली पडली माझी. ती आता जाऊन लावेन. आणि हो, तर आता माझं जेवण झालेलं आहे. करी गरम करत ठेवली आहे. ती झाली की मग माझं जेवण झालं बनून. सो हा असा आहे दिवस. तर इथे मी प्रिनेशला सूप भरवत आहे कारण की तो बाकी काही खात नाही आणि त्याने स्वतःहून सांगितलं की मला सूप दे म्हणून मम्मा. मग थोडाच पिला, जास्त काही पिला नाही तो. तसं तर मी माझं जे ड्रेसिंग टेबल हे दरवेळी स्वच्छच ठेवते, पण यावेळी प्रॉब्लेम हा झाला की मला टाईम नाही मिळाला आणि ना पूर्ण ड्रेसिंग टेबल खराब झाले. तुम्हाला दाखवते, आता निवळ झाल्यावर दाखवेन तुम्हाला. दाखवते त्याची तर आता हे सगळं मला साफ करायचं. आता हे साफ झाल्यानंतर दाखवेन तुम्हाला. सर्व मला 1 तास लागला हे सर्व करायला, पण इट्स डन. केली मरदी चाललाय. चलियो, हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करू.